ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या अडचणी वाढणार, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत। अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार आहेत। न्यायालयाने आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिलाय। 29 जूनला कोर्टामध्ये याची पुढील सुनावणी होईल। आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका। महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत, घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे। प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, इक्बाल मिर्ची आणि दावशी संबंध आहे म्हणून, ती प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली। हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे। अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा। क्लोजर रिपोर्ट जेव्हा यंत्रणांनी दिला, एसीबीने दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणांनी दिला असेल, तो काहीतरी तपास करून त्याची कागदपत्र पडताळून काहीतरी निष्कर्षापर्यंत आल्यानंतर दिला असेल। समजा त्याच्यावरती कुणाचं समाधान झालं नाही मान्य अण्णा हजारे साहेबांचं, आणि ते तुम्ही म्हणताय तसं जर काही चॅलेंज करणार असतील किंवा ते त्याला हे घेणार असतील, कोर्टामध्ये दाद मागणार असतील, तर सरकारची भूमिका, सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जे अहवाल आहेत, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर। मला वाटतं हा अजितदादांना साईडलाईन करण्याचा कट आहे। त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केलंय, आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं होईल, ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। बरोबर निवडक लोकांविरुद्ध ते उतरतात, बरोबर निवडक प्रतिक्रिया देतात, ज्याच्यात काही लोकांना त्याच्यावर त्याचा ते भोगावं लागेल आणि काही लोक त्याच्यातनं वाचतील, अशी भूमिका एखाद्या समाजसेवकाने कधीही घेऊ नये। त्याची भूमिका ही समसमान असली पाहिजे। माझ्यासमोर कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही। असं वाटतं ना, मागच्या 10 वर्षांना हजारे कुठे होते? भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक वेगवेगळ्या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत। या महाराष्ट्रातले जे सरकार आलेलं आहे, आमच्यातून गद्दारी करून गेले लोक, किती भ्रष्टाचार आहे या सरकारमध्ये, याच्याकडे लक्ष नाही। पण मला असं वाटतं काही विशिष्ट लोकांना टार्गेट करण्यासाठी अण्णा हजारे भूमिका घेतात की काय, अशा प्रकारची शंका जनतेला निश्चित आहे। उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा जानता। We got inverter battery का चमत्कार। वादीच्या विरोधात चालू असलेली मोहीम नेमकी कुणाच्या इशाऱ्यावर चालते हे सुद्धा पाहावं लागेल। त्यासाठी अण्णा हजारेची नार्को टेस्ट झाली पाहिजे। 12 महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशा पद्धतीची मागणी करतात, मला वाटतंय या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी आहे, त्यामुळं यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे। दादाला बदनाम करायचं, एक ब्रँड जो महाराष्ट्रात आहे, ज्याच्यावरती विश्वासार्थ आहे, त्या ब्रँडला डॅमेज करण्यासाठी काही लोकांनी सुपारी दिली आहे की काय, ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आल्या।
तर अपमान झाल्यामुळे नाशिकच्या जागेवरून लढण्यासाठी माघार घेतली असं वक्तव्य दादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. तर नाराज नाही हे भुजबळांनी स्वतः सांगितलेलं आहे असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. तर विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी अपमानाचा बदला घ्यावा असं आव्हान वडेट्टीवार यांनी दिलेलं आहे. भुजबळांना काय हवं ते एकदाच देऊन टाका असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल ना त्याचं मी म्हटलं मग आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो. त्या समोरचा काम जो ह्या उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या. स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही. प्रफुल्लभाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसुभर देखील तथ्य नाही. भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं. छगन भुजबळांनी आपली नाराजी जी आहे ती खंत व्यक्त केली. छगन भुजबळ म्हणतात की एक मला केंद्रातून खासदारकीच्या संदर्भात नाशिकच्या लोकसभे संदर्भात कॉल आलेला होता परंतु मला एक महिनाभर ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं हा माझा अपमान झालाय असं त्यांनी खंत व्यक्त केली. रोजच अपमान होतो भुजबळांचा पण ते सहन करतात सहन करत राहा मला त्यांना बाकी काय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत त्यांनी ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा. छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहे त्याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे. नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याचं भाष्य करणं योग्य नाही परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे. यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही. नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका ना तर काय तो निर्णय घेऊन टाका ना. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं वातावरण हे गडूळ होत चाललेलं आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला पाहिजे. गुंडगजा मारणेकडून खासदार निलेश लंकेंनी सत्कार स्वीकारल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान मारणेसोबत झालेली भेट हा केवळ अपघात असल्याचं लंके म्हणाले. गजा मारण्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती असं स्पष्टीकरण लंकेंनी दिलंय. तर ज्यांनी लंकेंना लोकसभेत मदत केली त्यांची भेट घेतली असावी असा टोला अमोल मिटकर यांनी लगावलाय. धनवे म्हणून आमचा एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी त्या भागातला त्याच्या घरी आम्ही भेट घेऊन यावेळेस चाललो होतो तर त्या मारण्यांच्या घरासमोरून आम्ही जात असताना आम्हाला 4-6 लोकांनी थांबवलं की थांबवल्यानंतर हात केल्यानंतर आम्ही थांबलो त्यांनी चहा प्यायला चला. आम्हाला तोपर्यंत कोणाची काय पार्श्वभूमी मला तरी माहीत नव्हती. चहा प्यालो माझा सत्कार केला नंतर मला 1-2 तासांनी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी कळाली म्हणजे तो ऍक्सिडेंट होता कळत न कळत ती चूक झाली. लंके साहेबांचं तिथे जाण्यामागचं कारण असं असू शकतं की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात. कदाचित आभार मानायला ते गेले असावेत. मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते है तो बदनाम होते है लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं आपलं जे आहे ते तुमच्या मीडिया समोर मांडलं ना आता ते बोलले म्हणून आम्ही बोलायचं का. जे माझ्या बाबतीत जे घडलं तुमच्या समोर मांडलं हे महत्वाचं आहे ना. मला जर त्या माणसाची ओळखच नाही लोकसभेची मदतीची काय हे माझ्या अख्ख्या मतदारसंघात एक गुंड प्रवृत्तीचा माणूस माझ्या निवडणुकीत नव्हता. मी त्या गोष्टीला विरोध करणारा माणूस आहे. आधी जरा खुद के खिरीबान मी झाक के देखो तुमचा कोण माणूस गजामाळणेबरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी. त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली लोकांना कसं धमकवलं
हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलं नाही. वेळ आली तर बोलून दाखवू कोणाला दम दिला, कोणी दम दिला, कुठली गँग वापरली गेली, ते कोण बेतलं गजा मांडला निवडणुकीच्या आधी. जो शीशे के घर में रहा करते हैं वो दुसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा का, त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल. जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती. नुसतं विश्लेषण करून चालत नाही तर रणनीती सुद्धा करायला हवी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसंच संविधानासंदर्भात विरोधकांनी जे नॅरेटिव्ह केलेलं आहे तर ते सुद्धा बदलणं आवश्यक आहे, त्यासाठी कामाला लागा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. भाजपच्या मंथन बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी. 130 विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी, आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही, राज्यात केवळ 2 लाख मतं कमी मिळाली. संविधान बदलणार हा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढा. प्रचंड ध्रुवीकरण झालं, आपली संख्या कमी झाली, त्यासाठी आत्मपरीक्षण करा. पहिल्या 3 टप्प्यामध्ये तीव्रता अधिक, त्यामुळे 24 पैकी केवळ 4 जागा मिळाल्या. नंतर आपण नरेटिव्हला प्रतिवाद केला आणि पुढे 24 जागांपैकी 13 जागा मिळाल्या. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं आणि मुंबईत 2 लाख मतं अधिक मिळाली. मेरिटमध्ये येणारे थोडे मार्क्स कमी मिळाले तर चेहरे पाडतात आणि जे नापास होतात ते 2 मार्क्स अधिक मिळाले म्हणून हत्तीवरून साखर वाटतात. मनात किंतु परंतु ठेवू नका, आपल्यात क्षमता आहे. आताची मतं कायम ठेवून 1% मतं वाढवली तर विधानसभेला आपण क्लीन स्वीप करू. तर फेक नरेटिव्ह वारंवार चालत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय. तर आम्ही फक्त फडणवीस आणि मोदींचा खोटारडेपणा लोकांच्या समोर आणला असून फडणवीस राज्यातल्या राजकारणातले विलन असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत, काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने. त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो काही वारंवार चालत नाही. वी विल बाउन्स बॅक. इन महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट. आम्ही कोणताही नरेटिव्ह सेट केला नाही. नरेंद्र मोदींचा आणि फडणवीसांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला. 400 पार केल्यावर जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू हे आम्ही म्हणालो नाही, हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते आणि त्या सगळ्यांचा पराभव झाला आहे. देशभरातले सगळे भ्रष्टाचारी आपण आपल्या तंबूत घेतलेले आहेत, महाराष्ट्रात घेतलेले आहेत. अजित पवार भ्रष्ट आहेत की नाही, एकनाथ शिंदे बरोबरचे 40 लोक भ्रष्ट आहेत की नाही, फडणवीस हे या राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहेत, विलन आहेत, हे वारंवार सांगतो. या राज्याच्या संस्कृतीची वाट, सभ्यतेची वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं त्यांच्याविषयीचं जे भांडण आहे ते कायम राहील. महाराष्ट्राच्या जनतेने सकाळचा 9 वाजताचा भोंगा खूप ऐकला. आता महाराष्ट्रीय जनता एकदा कन्फ्यूज झाली, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा भारतीय जनता पार्टी मोठी उभारी घेणार आहे. देवेंद्रजींनी 2014 ते 2019 मध्ये या महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि 14 कोटी जनतेच्या मनात देवेंद्रजीबद्दल प्रचंड विकासाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे. संजय राऊत सारखे किती लोकांनी बडबड केली तरी त्यांच्या नेतृत्वाला काही त्या ठिकाणी ते कमी करू शकत नाही. आम्ही केलेला विकास आणि त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही उजागर करणार आहोत आणि याकरता आम्ही योजना तयार केली आहे. 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे 48 त्या ठिकाणी नेते जाणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही कुठं कमी पडलो याचंही त्या ठिकाणी आत्मचिंतन आम्ही करणार आहोत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पुढे त्या ठिकाणी जनतेचं समाधान कसं होईल, जनतेच्या मनात आमच्याबद्दल जर काही 19वी झालंही असेल तर पुन्हा एकदा जनतेमध्ये आम्ही जाऊ. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया.
27 जून ते 13 जुलै पर्यंत विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होणार. विरोधी पक्षनेत्यांकडून विधान परिषद सभापतींची नेमणुकीची मागणी. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न. 40% हिरवा, 40% भगवा, 40% निळा असे झेंडे घेऊन कोण निघालं होतं? किशोरी पेडणेकरांचा सवाल. आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जणांनी झेंडे घेतले होते, 40% हिरवा, 40% निळा, 20% भगवा. संजय राऊत सुपारीबाज. दिल्लीमध्ये बसून संजय राऊत सुपाऱ्या घेतात. राऊतांनी पत्राचाळची सुपारी घेतली. प्रकाश महाजन यांची टीका. माझ्यावर एसआयटी नेमल्यानंतर काही आमदार विधानसभेमध्ये उड्या मारत होते. आता आरक्षणाच्या बाजूने काही आमदार मला रोज भेटायला येतात. मनोज जरांगे यांचा टोला. एसआयटी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर, माझ्यावर. त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल हाणले होते. त्या याच्यातले घरातले विधानसभेतले उठून उडे आणत होते वरून ढोल वाजल्या सर. अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये विधानसभा लढण्यास भाजपचे 5 नेते इच्छुक. काटोल मतदारसंघावर भाजपच्या अविनाश ठाकरे यांच्याकडूनही दावा. अविनाश ठाकरेंचे काटोलमध्ये बॅनर. 10 वर्षानंतर अण्णा हजारे बोलतात हे आश्चर्य आहे. अण्णा हजारे अजित पवार यांच्यावरच का बोलतात याचा दादांच्या सहकाऱ्यांनी शोध घ्यावा. जयंत पाटील यांचा टोला. मागच्या 10 वर्ष अण्णा हजारेंनी मौन स्वीकारल्यासारखं जवळपास झालेलं होतं. असं अचानकपणाने अण्णा हजारे बोलायला लागलेत, आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही. आणि ते नेमके अजित पवारांच्यावरच का बोलत आहेत त्याचा शोध आता त्यांच्या सहकाऱ्यांनी घ्यावा. पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रक्त चाचणीमध्ये फेरफार करून पुरावा नष्ट करण्याची योजना आखण्यासाठी बैठक झाली. पोलिसांची कोर्टात माहिती. इचलकरंजी पालिकेमध्ये आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या बदलीला स्थगिती, तर पल्लवी पाटील यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती. पालिकेमध्ये 2 खुर्च्या लावून अधिकाऱ्यांचं कामकाज. दिवट्यांनी कागदपत्र दाखवल्यानंतर पाटील यांनी पदभार सोडला. नागपुरात जेईईचे क्लास घेणारे फिडची क्लासेस संचालक प्रणय शर्मा याच्यावर गुन्हा दाखल. पैसे घेऊन क्लासेस नियमित न घेतल्याची पालकांची तक्रार. जाहिरातीमध्ये दाखवलेली फॅकल्टी शिकवायला येत नाहीत असाही आरोप. बीडमध्ये आंबेसावळी, घाटसावळी, बेलवडी यासह अनेक गावांना पावसानं झोडपलं. अवघ्या 20 मिनिटांच्या पावसानं मनकर्णिका नदी दुथडी भरून वाहू लागली. अकोल्यामधील मूर्तिजापूरमध्ये मुसळधार पाऊस. मोहखेड जवळचा ओढा फ्लाय ओव्हरफ्लो. मूर्तिजापूर ते पिंजारी हा मार्गही बंद. आणि एक महत्वाची बातमी. अयोध्या राम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद आतंकवादी संघटनेकडून ही धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं त्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सीसीटीव्हीद्वारे आता भक्तांवर देखील नजर ठेवली जाते. 2005 जैश ए मोहम्मदनं रामलल्ला परिसरामध्ये हल्ला केला होता. Brought to you by V-Guard,